शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहना आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी विविध योजनांचे अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा योजनेसंबंधीचे अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 2 दिवसांअगोदर मी तुम्हाला अपडेट दिले होते की बीड जिल्ह्यात पीक विम्याचे जे 360 कोटी रुपयांचे वाटप आहे ते सुरू होणार आहे। तर अखेर बीड जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप सुरू झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे हा पीक विमा मिळत आहे ते। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं पीक विम्याची रक्कम जमा करणे सुरू झालेले आहे। तुम्ही पाहू शकता इथं AIC ऑफ इंडिया क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीकडून इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,117 रुपये इथं दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी क्रेडिट करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे इतरही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे। बीड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणे सुरू झालेले आहे। याआधी मित्रांनो, बीड जिल्ह्यात आगाऊ जे 25% रक्कम होती पीक विम्याची ती वाटप करण्यात आलेली होती, तर उर्वरित पीक विमासुद्धा आता वाटप करण्यात येत आहे। तर अधिक माहितीकरिता तुम्ही तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या जे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊ शकता। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा योजनेसंबंधीचे अतिशय महत्त्वाचे असे अपडेट जाणून घेतले। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। धन्यवाद।